बोराडे डेंटल केअर संगमनेर, दातांच्या उपचारासाठी चक्रा मारून आपण कंटाळलात का? रूट कॅनल करताना इंजेक्शनची भीती वाटतीय? तर मग आता चिंता करू नका, आजच भेट द्या बोराडे डेंटल केअरला। संगमनेर मध्ये प्रथमच रबर डॅम आयसोलेशन, एकाच भेटीत संपूर्ण रूट कॅनल ट्रीटमेंट, दातांच्या रंगाचं सिमेंट भरणं, अक्कल दाढीची शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या दंत उपचारांसाठी संपर्क साधा बोराडे डेंटल केअर, MSCB कॉम्प्लेक्स, नवीन नगर रोड, संगमनेर, 87938371। महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण आणि 31 विद्युत कृती समिती संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरणचं खाजगीकरण थांबवावं या मागणीसाठी राज्यभर 72 तासांचा संप सुरू आहे। नगर शहरातल्या महावितरण कार्यालयासमोर विद्युत कृती समिती संघटनेच्या वतीनं राज्य सरकारचा निषेध करून घोषणाबाजी केली गेली। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या काही निवडक भागांमध्ये महावितरणला महसूल जास्त प्रमाणात आहे, अशा भागामध्ये खासगीकरण करायचं हे जे काही सरकारच्या डोक्यात आहे त्याला विरोध म्हणून हे सर्व महावितरणचे कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत। ते वेळोवेळी सरकारकडे चर्चेसाठी गेले, मात्र सरकारनं कुठल्याही प्रकारची चर्चा त्यांच्याबरोबर केलेली नाही आणि म्हणून आज खरं महाराष्ट्रावर जी वेळ ओढावलेली आहे त्याला हे सरकार जबाबदार आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या काही निवडक भागामध्ये जिथं की महावितरणचं महसूल जास्त प्रमाणात आहे अशा भागाचं खासगीकरण करायचं हे जे काही सरकारच्या डोक्यात आहे त्याला विरोध म्हणून हे सर्व महावितरणचे कर्मचारी आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांनी वेळोवेळी सरकारकडे चर्चेसाठी गेले परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारची चर्चा त्यांच्याबरोबर केलेली नाही आणि म्हणून आज खरं महाराष्ट्रावर ही वेळ ओढलेली आहे। त्यांचे देखील प्रश्न त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना आज मी या ठिकाणी पाठिंबा देण्याकरता आलेलो आहे। वारंवार अशा मुद्दे समोर येतात, आपण ज्यावेळेला म्हटले होतात त्यावेळेला देखील आपण सांगितलं होतं की खासगीकरणाचा डाव केंद्र शासनाचा नाही। बरोबर आहे, निश्चितपणे ज्या पद्धतीनं महावितरणवरती ही वेळ आणलेली आहे की बाबा शासनानं वेळोवेळी महावितरणला पैसे त्यांच्या काळात दिले नाहीत, शेतकऱ्यांची वसुली थांबवली परंतु शासनाने महावितरणला पैसे दिले नाहीत, महावितरणची आर्थिक परिस्थिती त्यांचं बॅलन्सशीट अत्यंत खराब करून टाकलं आणि नंतर केंद्राकडनंही नंतर बँकांना पत्र आली की यांना कर्ज देऊ नका आणि मग कुठंतरी ठरवून हे खासगीकरण ह्यांचं करायचं आहे का अशा पद्धतीचं यांचा डाव होता असं आम्हाला त्याही वेळी वाटत होतं आणि आज खरोखर या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे। निश्चितपणे काय आहे, तुम्ही जरा बघितलं तर नवी मुंबई परिसरातला भाग हे ते घेणार आहेत आणि मग आमच्या ग्रामीण भागाने काय करायचं, मला वाटतं उपमुख्यमंत्री म्हणले की ग्राहकांना देखील चांगली सेवा मिळावी, मग आमच्या ग्राहकांना चांगली सेवा काय फक्त मुंबईतल्याच ग्राहकांनी घ्यायची, आमच्या ग्रामीण भागातल्या ग्राहकांना चांगल्या सेवेचा अधिकार नाही का मग काय? आणि त्यामुळं त्यांनी जर का घ्यायचं असेल, नवी मुंबई घ्यायचं तर बीड जिल्हा घ्यावा, नागपूर जिल्हा घ्यायचं त्यांनी नगर जिल्हा घ्यावा, ग्रामीण भागही घ्यावेत ना। एक तर त्यांनी तिथं खासगीकरण केल्यामुळं तिथली जी क्रॉस सबसिडी मिळते महावितरणला ती बंद होणार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना क्रॉस सबसिडी मिळाली तर शेतीपंपाचं बिल आणखीन वाढणार आहे, हे देखील धोके आहेत आणि हे सर्व धोके माहीत असताना देखील ही सगळी प्रक्रिया चालू आहे याचं मला मोठं आश्चर्य त्या ठिकाणी वाटतं। आज 4 तारखेला मध्यरात्रीपासून आमच्या महाराष्ट्रातल्या 31 कृती समितीची संघटनांचा 3 दिवसाचा संप सुरू झालेला आहे। हा संप सुरू झालेला नसून हा संप आमच्यावर लादण्यात आलेला आहे। आम्ही 1.5 महिन्यापूर्वी कृती समितीने या संपाची किंवा आमच्या आंदोलनाची नोटीस राज्य सरकारला दिलेली होती। त्या दरम्यान 23 डिसेंबरला नागपूरच्या विधिमंडळावर एक भव्य मोर्चा, 35,000 कर्मचारी अधिकाऱ्यांचा मोर्चा आम्ही घेऊन गेलो होतो, जेणेकरून या सरकारला आमच्या मागण्यांची कुठेतरी जाण होईल किंवा ते जागे होतील अशा पद्धतीने तो मोर्चा घेऊन गेलो होतो। आम्ही गेट मिटिंग घेतली, आम्ही ब्लॅक बॅजेस लावून काम केले। 2 दिवसापूर्वी ठाण्याला आम्ही 15,000 लोकांचा एक विशाल मोर्चा आम्ही घेऊन गेलो, परंतु कुठल्याही प्रकारच्या या मोर्चांना किंवा आमच्या मागण्यांना या सरकारने दाद न दिल्यामुळे, प्रतिसाद न दिल्यामुळे, चर्चेचं कुठलंही दार यांच्याकडून उघडलं न गेल्यामुळे आज आम्हाला नाईलाजाने या 3 दिवसाच्या 72 तासाच्या संपावर जाण्याची वेळ आलेली आहे। या आमच्या संपामुळे आज आमचे ग्राहकांना थोड्याफार प्रमाणात त्रास होतोय, परंतु भविष्यातला त्यांचा त्रास जर कमी करायचा असेल, अदानीसारखं प्रायव्हेट प्लेअरचं भूत जर का आपल्या महाराष्ट्रात येऊ घातलं असेल, उद्या अजून दुसरे प्रायव्हेट प्लेअर जर येऊ घातले असतील, तर भविष्यातला त्रास कमी करण्यासाठी आज 3 दिवसाचा संप आम्ही करत आहोत। जसं ग्राहकांना थोड्या बहुत प्रमाणात त्रास होत आहे तसे आमच्या कुटुंबालाही, आमचे कुटुंबही या त्रासातून जात आहेत। आज विजेचं जर कुठं शॉर्टेज झालं तर ते आमचे कुटुंबही त्या सगळ्या शॉर्टेजमधून जात आहेत, परंतु भविष्यात जर चांगलं काही करायचं असेल तर कुठेतरी संघर्ष करावाच लागतो अशा पद्धतीने आम्ही 3 दिवसाच्या या संपामध्ये आलेलो आहोत। या संपाचा मुख्य उद्देश हा खासगीकरण जे महाराष्ट्रात येऊ घातलेलं आहे ते खासगीकरण टाळणे हा संपाचा उद्देश आहे।
आज कुठल्याही कर्मचाऱ्याची पगारवाढ किंवा कुठली आर्थिक मागणी कुठली प्रकारची नाही, परंतु हे जर खासगीकरणाचं भूत जर आलं तर 12,000 कोटीचा हा व्यवसाय असलेला महावितरणचा मुंबईचा भाग अदानीकडे जर गेला तर क्रॉस सबसिडीजमध्ये गोरगरिबांना शेतकऱ्यांना आम्ही जे क्रॉस सबसिडीमध्ये लाईट देऊ शकतो, जी चांगलीतली चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, ती सेवा कुठेतरी देण्यास पुढे महावितरणला अडचण येईल या हेतूने अदानीला परतून लावण्यासाठी आम्ही 3 दिवसाचा हा संप करत आहोत. आणि या संपाला आत्ताच महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री कनपुरे साहेब यांनी येऊन पाठिंबा दिलेला आहे. ते 2.5 वर्ष या ऊर्जा राज्यमंत्री असल्यामुळे त्यांना आमच्या प्रश्नाची जाण आहे. त्यांनी हा विषय आणि बाकीच्या लोकप्रतिनिधींनी आज बाकीचे आमदार महोदयांचे सुद्धा फोन आले आहेत की आम्ही तुमच्या संपामध्ये तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहोत. निश्चित हा आवाज आमच्या अतिथी सह्याद्री अतिथीगृहाप्रमाणे जाईल आणि ऊर्जा मंत्र्यांना जाग येईल आणि हा संपात कुठेतरी ते सकारात्मक पाऊल घेतील अशी आशा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एसी. यावेळी कृती समिती संघटनेचे पदाधिकारी धीरज गायकवाड, सतीश भुजबळ, राजेंद्र घोरपडे, DS गायकवाड, लोणारे, कुंभारे यांसह विद्युत कामगार संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी महिला मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.